कॅलिफोर्नियामध्ये आलेले आहे आणि फिरण्यासाठी आम्ही लेक टाहोला आलेलो आहोत. तर लेक टाहो येथे एक दुकान आहे असं की जिथे सर्व लाकडाच्या वस्तू अशा बनवलेल्या असतात आणि मेनली जास्त लाकडापासून प्राणी बनवलेले आहेत बघा. आणि हे वनस्पतीचं अखंड असं लाकूड याच्यामध्ये यूज केलेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या लाकडाच्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि अगदी माणसाच्या उंची एवढेसुद्धा प्राणी लाकडाचे त्यांनी बनवलेले आहेत. तर चला तर पाहूया कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि कुठले कुठले प्राणी बनवलेले आहेत ते. इथे लाकडापासून बनवलेले अस्वल आहे, किती मोठं आहे बघा. आणि इकडे प्रचंड मोठी मोठी झाडं असतात, रेडवूडची झाडं, पाईनची झाडं, आणि त्याच्या लाकडापासून या वस्तू बनवलेल्या असतात. इथेच बघा सगळे असे छोटे छोटे डिअर ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये अशी वेलकमची पाटी आहे. असे वेगवेगळे आकाराचे वेगवेगळे प्राणी इथे ठेवलेले आहेत आणि हे सगळी जवळजवळ छोटी छोटी अस्वल आहेत आणि वेगवेगळ्या आकाराचे आहेत, छोटी मोठी, आणि संपूर्ण हाताने हे कोरीव काम करून तयार केलेले आहेत. चला तर पाहूया आपण आता छोटे छोटे ह्या लाकडाच्या वस्तू बनवलेल्या आहेत. वस्तू म्हणजे प्राणीच बनवलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा. आणि बरेच लोक हे खरेदी करतात आणि आपल्या घरामध्ये शोपीस म्हणून ठेवतात. तर हे पण किती सुंदर आहे बघा. इथे छोटे छोटीशी खारुताई आहे बघा ही. इकडे मोठे मोठे अस्वल असे बनवलेले आहेत आणि अगदी माणसाच्या उंची एवढे आहेत संपूर्ण. खूप छान. इथे बघा हे अतिशय युनिक आहे आणि फार वेगळं आहे बघा. दोन्हीकडे दोन अशा खारुताई बसल्यासारख्या दिसत आहेत. इथे झाडाला बघा अस्वल असं अडकवलेलं आहे. इथे आतमध्ये पण त्यांनी छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत, छोटे छोटेच प्राणीच तयार केलेले आहेत. तर चला पाहूया. इकडे पण छोटे छोटे प्राणी आहेत बघा आणि किमती मात्र भरपूर आहेत याच्या. अगदी हे छोटं जरी म्हटलं ना तुम्ही तरी हे $95 आहे आणि आपण बाहेर जे बघितले ते $1000 जास्ती किमतीचे होते. हे किती वेगळे बघा हे. इकडे पण काही पाईनची झाडं वगैरे अशी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. इथे अनेक असे सुंदर 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 तयार केलेले आहेत आणि हे लाकडाचे आहेत आणि त्याला कलर केलेला आहे त्यांनी. आणि प्रत्येकाच्या हातात वेलकमची पाटी आहे बघा. इथे बनवलेले हे की होल्डर पण आहेत आणि वेलकमची पाटी पण तयार केलेली आहे. हे की होल्डर आहे, हे जे आहे हे $80 आहे बघा साधारण. अगदी छोटी छोटी सुद्धा प्राणी त्यांनी असे शोपीस म्हणून ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. अतिशय सुंदर आहेत, छोटे छोटे आहेत बघा. इथे गेंडा आहे, बदक आहे, हे सगळे शोकेसमध्ये ठेवण्यासाठी छोटे बनवलेले आहेत. इथे काही लाकडापासून अशी सुंदर अशी छोटी छोटी घरं बनवलेली आहेत. इकडे काही पक्षी पण ठेवलेले आहेत मोठे बघा. हे जे आहेत शिंगावले, हे रानगवे आहेत, हे अस्वलच आहे. अतिशय युनिक असं हे दुकान मी पाहिलेलं आहे की अशा वस्तू मी पहिल्यांदाच पाहते इतक्या सुंदर सुंदर बनवलेल्या. इथे बघा अगदी लाकडापासून बनवलेला टिपॉय आहे आणि या टिपॉयची किंमत आहे $495. हा जो टिपॉय आहे तो $495 म्हणजे साधारण जवळजवळ $500, $40,000 आपल्याकडचे. अस्वल हँगिंग बेअर म्हणजे अस्वल आहे तर हे घेत आहे आणि याची किंमत आहे
प्राइस $129.95 साधारण $130 आहे. हे हँगिंग आहे बघा आणि अस्वल आहे हँगिंगचं. असं आमच्या सनरूफमध्ये लावणार आहे. सनरूफची रूम आहे तिथे लावणार आहोत आम्ही. आणि हे सुंदर $130 आहे. $130 म्हणजे बघा आपल्या रुपयामध्ये किती होतात ते. असं हँगिंग करून ठेवायचं आहे ते. आता हे मी घेतलेलं आहे एक वेगळं काही. ते लाकडाचे वस्तू कशा बनवतात त्याची माहिती सांगतात बघा. Yeah, that's how I got my start, was making wood furniture with my dad growing up. Oh, really? Oh, yeah, nice. No, he was from Arkansas, so we were working on stuff at 10, and I was running saws, and that's why I have so much experience. I'm only 40, but 30 yeah. years of experience with a saw. Yeah, that's awesome. An art piece out of it, so yeah. It's pretty amazing. And plus, if you watch videos from, like, all over the world, people make some interesting yeah. stuff, yeah. you know, amazing. And it's all different. हे लाकडाचं कार्विंग करण्याचं काम इथं आतमध्ये मशीनवर चालू असतं बघा. आणि हे लोक बनवतात इथे. हे किती मोठे आहेत बघा. याची किंमत जर तुम्हाला अंदाजे सांगते, हे आपल्या जवळजवळ माणसाच्या हाईटचे आहेत हे. आणि याची किंमत आहे जवळजवळ $1500. $1500 म्हणजे बघा तुम्ही किती होईल आपल्याकडचे. साधारण 80 गुणलं तर किती रुपये होतील याचा अंदाज तुम्हाला येईल. सुंदर असं बनवलेलं आहे. मोठे मोठे पीसेस हे हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी एंट्रन्सला असे वेलकमसाठी इकडे ठेवलेले असतात आणि त्यासाठी लोक हे खरेदी करतात. आणि हा एक इकडे भरपूर लाकूड उपलब्ध असल्यामुळे हा एक फार मोठ्या प्रमाणावर चालणारा अमेरिकेतील बिझनेस आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे एक्झिबिशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं हे सुंदर लाकडाचे प्राणी बनवण्याचं एक्झिबिशन पहिल्यांदाच पाहिलेलं आहे मी. आणि हे युनिक आहे सगळं, हे पीसेस बनवलेले. आणि त्यामुळे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेन आणि ते तुम्हाला पाहता येतील. Thank you, friends.